आले आले घूम जान विद्यार्थ्यांनी आज तुमची भेट घेतली आहे, काही महत्त्वाचे निर्णय झालेत का? त्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले बार्टीचे विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसले होते. आज त्यांचं शिष्टमंडळ मला भेटलं आणि यापूर्वी 200 विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपचा जो निर्णय झाला होता त्यांची मागणी होती की जे पात्र आहेत 861 या पात्र कॅन्डिडेटला बार्टीच्या माध्यमातून फेलोशिपचा सवलत जी आहे ती मिळाली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन आम्ही शासनाने आज सर्व 861 कॅन्डिडेटना 5 वर्षासाठी फेलोशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ होईल आणि जे विद्यार्थी आहेत शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य लोकांचं सरकार आमचं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका शासनाची आहे. त्याप्रमाणे आज अतिशय मोठा निर्णय 861 विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी भवितव्यासाठी हा शासनाने निर्णय घेतलेला आहे. मी काल वनकुटे त्या ठिकाणी पारनेर तालुक्यातल्या गावी गेलो होतो आणि तिथल्या काही घरांची पूर्ण 100% पडझड झाली होती. घरं जमीनदोस्त होती आणि त्यांचा निवारा जो आहे छप्पर उडालं होतं. त्यामुळे मी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तात्काळ स्पॉटवरच सूचना दिल्या की संध्याकाळपर्यंत याचं घर उभं झालं पाहिजे आणि त्याच्या डोक्यावरचं छप्पर परत मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे युद्धपातळीवर अधिकाऱ्यांनी काम केलं आणि त्या तिथल्या लोकांना निवारा देण्याचं काम सूचनेप्रमाणे आणि त्यांनी केलं आहे. त्यामुळे शेवटी ज्या गतीने त्यांनी काम केलं त्याबद्दल मी त्या सर्व अधिकाऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम आम्हाला सगळ्याच अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे. त्यामध्ये मी स्वतः नुकसान भरपाई जिकडे नुकसान झालेलं आहे तिकडे स्वतः मी बांधावर नाही शेतावर गेलो, शेतकऱ्यांना भेटलो. मोठं नुकसान गारपिटी आणि अवकाळीमुळे झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जो बळीराजा संकटात आहे त्याला सावरण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी सरकारने आतापर्यंत जसे निर्णय घेतले तसेच निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतले जातील आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका आपले सरकार बेमौसम की बरसात जो है वो हो रही है. इसके के वजह से कई किसानों का नुकसान हुआ है. मैं 2 दिन के दौरे पे था, वहाँ पर लोगों से मैंने किसानों से संपर्क किया. वहाँ की खेती का जो नुकसान हुआ है वहाँ खुद मैंने देखा, हमारे सब अधिकारी थे. नुकसान बहुत ज़्यादा है और इससे पहले भी ये सरकार जो है किसानों की सरकार है और निश्चित रूप से उनको पहले भी बहुत सपोर्ट किया है. मुआवजा देने में सरकार ने भी अहम भूमिका निभाई है. नॉर्म से ज़्यादा आगे जाकर उनको सहयोग किया है. इस बार भी जो हमारे किसान हैं उनको राहत देने का काम ये सरकार करेगी. बिल्कुल
उनको मदद सरकार करेगी। फेलोशिप के जो मार्टी के कैंडिडेट थे वो 861 थे, जो टारगेट था 200 कैंडिडेट का था, जो उर्वरित जो है बचे हुए उनकी मांग थी कि हम लोग भी क्वालिफाई है, हमें भी न्याय मिले, हमें शिक्षा से वंचित ना रखा जाए, इसलिए सरकार सभी की सरकार है और सरकार ने उनके लिए निर्णय लिया है। पूरे जो पात्र 861 थे उनके बारे में सरकार ने निर्णय लिया, उनको 5 साल की फेलोशिप देने का निर्णय सरकार ने लिया।